नमस्कार, स्वर्णिम कोकणच्या ह्या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। वेंगुर्ला शहरात प्रत्येक लोकांच्या घराघरामध्ये विहिरी जरी असल्या तरी पण नगरपालिका वडखोलेतील निशान तलावाचं पाणी ह्या पाईपलाईनद्वारे वेंगुर्ला शहरामध्ये पुरवता। तर आता कशा प्रकारे पुरवता तर आपण ह्या आजच्या भागामध्ये बघूया। म्हटलं की या ठिकाणी आता पारंपरिकता, या ठिकाणी आता निसर्ग, समुद्र, इकडचे नदी नाले आणि सुंदर नारळी आणि पोपळाची पोपळीची बागा, तर असंच या ठिकाणी एक गाव असा, त्याचं नाव असा वडखोल। वेंगुर्ल्यातील वडखोल हो गाव खूप उंच डोंगरदऱ्यामध्ये बसलेलो असा आणि हो गाव नारळ सुपारी यासाठी खूपच प्रसिद्ध असा, तसेच शेंगदाणो, नाचणी ही बरीच पिकं या ठिकाणी सड्यावरती घेतली जातात। या ठिकाणची लोकं एकदम सोज्वळ आणि निर्वळ आणि खूपच चांगले मनाचे लोक असत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेलो निशान तलाव। तर फायनली आपण वेंगुर्ल्यात पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाजवळ पोचलेलो असो, तर आपण ह्या आता तलावाची माहिती बघूया की ह्या तलावाचं पाणी कशा प्रकारे साठवला जातं आणि त्या कशा प्रकारे वेंगुर्ला शहरामध्ये पुरवलं जातं। सध्या ह्या धरणाचं काम चालू असल्यामुळे सगळ्या ठिकाणी खोदकाम वगैरे केलेलं असतं। तर मित्रांनो, ह्या वडखोलमधील निशान तलाव ह्या एक धरण असा जो आपल्या वेंगुर्ल्याक पाणी पुरवठा करता, तर त्याचं आपण आज दर्शन करूया। या ठिकाणी कशा प्रकारे पाण्याची प्रक्रिया होता आणि त्या पाणी कशाप्रकारे खाली जातं आणि ह्या तलावा निगडीत माझ्या पण लाईफशी बरेच सारे गोष्टी जुळलेल्या असत, ते पण मी तुमका इकडे शेअर करतो। मित्रांनो, ह्या धरणात मी व्हिजिट बऱ्याच वर्षाने केलं आहे, तर पहिल्यांदा फक्त एक सिंगल इकडे बंधारा होतो। तर आता मी बघितलं इकडे ह्या धरणाचा मला वाटतं भवितव्याच्या दृष्टीने, म्हणजे वाढती लोकसंख्या, लोकांना लागणारं पाणी यामुळे ह्या धरणाचा रुंदीकरणाचं काम चालू असा, त्यामुळे ह्या सगळा बघा खोदकाम केलेलं असा तुम्ही बघू शकताय। ही जी काँक्रीटची टाकी दिसता याच्यामध्ये पूर्णपणे जलशुद्धीकरण होता। आता पाऊस पडल्यामुळे पावसाचा पाणी साठल्यामुळे ह्या तुमका खराब पाणी दिसता, पण पूर्णपणे शुद्धीकरण करूनच ह्या पाणी वेंगुर्ला ह्या शहरामध्ये सप्लाय केला जातं। माझ्या माहितीप्रमाणे इकडे बरीच इकडे लोकांची वस्ती होती, घरं होती, तर या ठिकाणी ह्या धरण बांधल्यानंतर ह्या लोकांना या ठिकाणी स्थलांतर करून वरच्या सड्याच्या माथ्यावरती यांची घरं नेली गेली आणि ही आता सध्या लोक पूर्णपणे तिकडे राहतात, कारण धरणाचं पाणी कधीकधी पावसामध्ये जास्त झाल्यामुळे ह्या पाणी कधीकधी लोकांच्या वाडीमध्ये पण शिरत होता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भवितव्याच्या दृष्टीने केले गेले। मित्रांनो, या ठिकाणी बघा हो एक ओहोळ असा आणि या ठिकाणी तो एक ओहोळ असा, असे हे दोन ओहोळ येऊन ह्या धरणात मिळतात आणि या ठिकाणी वाघरी वाड्यातून सड्यावरून येणारी एक वाड होती जी त्या ठिकाणी बंद झाली, तर त्या वाट्याने आम्ही जुन्या काळी असे चालत इकडे यायचो, पण आता धरणाचं पाणी ह्या वाढल्यामुळे किंवा धरण झाल्यामुळे ही वाट आता पूर्णपणे बंद करण्यात आली आणि ही सेम वाट आता या ठिकाणी स्थलांतरित करून त्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही त्या पूल बांधलेला असा, तर ती वाट त्या ठिकाणी स्थलांतरित केलेली असा। मित्रांनो, काही वर्षापूर्वी ह्या धरणाचं पाणी वाढलेला किंवा इतर काही कारणामुळे ह्या धरण एकदा फुटलेला पण, आणि ह्या धरण फुटल्यामुळे वेंगुर्ला शहरामध्ये पूर्णपणे पाणी गेला होता आणि म्हणजे जवळजवळ बऱ्याच वाडीमध्ये पाणी शिरून वाड्या काही डुबले पण होते, पण काही नंतर वेळानंतर लोकांना समजला की ह्या धरणाचंच पाणी असा म्हणून, आणि त्याच्यानंतर त्याची परत डागडुजी करण्यात येईल। तर आता तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी धरणाचे एक दोन ते तीन दरवाजे असत, त्यामधून व्यवस्थितरित्या पाणी खाली सोडला जाता आणि त्या ओहळामार्गे खाली वेंगुर्ल्याच्या समुद्रात मिळतं। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय तिकडे एक बघा एक मोठं डोंगर दिसता, तर तो वडखोलचो कुपकार म्हणून देव असा, त्याला कुपीतलो देव असं म्हणतात। तर जुन्या काळी आम्ही गणपतीच्या वेळी त्यावेळी एसटीची सेवा वगैरे काही नव्हते आणि एसटीनं जर जायचं असं तर आमका वाघरीवाडी तो तुळस असा जायचा लागा, तुळसवरून एसटी पकडून परत वेंगुर्ला,
पण इकडून एक सड्यावरून शॉर्टकट रोड असा, तर गणपतीच्या सीजनला वगैरे काही जर भाजी वगैरे विकूची असतात तर आम्ही पहाटे 4 वाजता घरातून निघायचो आणि त्या सड्यावरून कुपीतल्या रस्त्याने आम्ही चालत चालत सेम ह्या रस्त्यावर येऊन वेंगुर्ल्यामध्ये कॅम्प मार्गे वेंगुर्ला बाजारात जायचो. तर हे माझे या तलावाशी आणि ह्या रस्त्याशी आठवणी असत जे मला अजून पण आठवतात. तर अशा प्रकारे हो असा निशान तलाव हो डॅम ह्या धरण ज्या वेंगुर्ल्यात पाणी पुरवठा करता ह्या कोणाक माहिती नाही होता, ह्या आमच्या स्वर्णिम कोकण ह्या यूट्यूब चॅनलमधून मी तुमकां दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर तुमका हा ब्लॉग कसो वाटलो नक्की तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत धन्यवाद.